सांगलीमध्ये जावयानं सासूच्या डोक्यात कोयत्याने वार केला आहे शुक्रवारी ही घटना घडली असून जावई विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुधीर बाळासाहेब शिंदे वयवर्ष सव्वीस राहणार काशीपुरा गल्ली गणपती मंदिराजवळ तासगाव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सुनीता शिंदे वयवर्ष वीस यांनी फिर्याद दिली आहे सुनीता या सुधीर शिंदे यांच्या पत्नी आहेत शुक्रवारी सुनीता यांची बहीण आणि आई राणी सुरेश पाटील या सांगलीमध्ये संजीवनी हॉस्पिटल मारुती मंदिराजवळ रस्त्यावरून जात असताना फिर्यादी सुनीता यांचे पती सुधीर हातामध्ये कोयता घेऊन पाठीमागून आले त्यांनी राणी पाटील यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले अशी फिर्याद पत्नी सुनीता शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार सुधीर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी संशयित आरोपी सुधीर यास ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत